पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमाला येत असलेल्या रामटेकचे आमदार ॲडव्होकेट आशिष जयस्वाल यांच्या कारने विरुद्ध दिशेने येणाऱ्या कारला जोरात धडक दिली. यात महिला वकील गंभीर जखमी झाली असून दोन्ही कारचे चालक किरकोळ जखमी झाले. विशेष म्हणजे त्या कारमध्ये आमदार आशिष जयस्वाल नव्हते. ही घटना नागपूर जबलपूर राष्ट्रीय महामार्गावरील केडी फाटा परिसरात बुधवारी सकाळी 11:30 सुमारास घडली. आमदार आशिष जयस्वाल यांच्या मालकीच्या अनियंत्रित वाहनाने महिला वकिलाच्या कारला धडक दिली. या अपघातात कारमधील महिला सरकारी वकील व दोन्ही वाहनाचे चालक जखमी झाले. ही घटना बुधवारी कन्हानलगत असलेल्या राष्ट्रीय महामार्ग 44 केर्डी फाट्याजवळ घडली. मनीषा राऊत 45 राहणार भंडारा व कार चालक मिलिंद डोंगरे राहणार भंडारा अशी जखमीची नावे आहेत. राऊत या रामटेक येथील न्यायालयात सरकारी वकील आहेत. त्या दररोज अपडाऊन करतात. घटनेच्या दिवशी बुधवारी सकाळी 11:30 सुमारास त्या आपल्या MH36Z8183 क्रमांकाच्या कारने चालक मिलिंद डोंगरे यांच्यासोबत रामटेक येथे येत होत्या. दरम्यान राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 केर्डी फाट्याजवळ आमदार आशिष जयस्वाल यांचे MH40BT1717 क्रमांकाचे वाहन त्याच्या चालक मनोज सुधाकर गोतमारे हा रामटेक येथून कन्हानला जात होता. केर्डी फाट्याजवळ अचानक जयस्वाल यांच्या कारला दुचाकी आडवी आल्याने चालकाने दुचाकी वाचवण्यासाठी नागपूर जबलपूर लेनकडे वाहन घेतले. याच मार्गाने राऊत यांची कार येत असल्याने जयस्वाल यांच्या वाहनाची राऊत यांच्या वाहनाला जबर धडक बसली. या अपघातात दोन्ही वाहनाचे चालक व सरकारी वकील असलेल्या मनीषा राऊत गंभीर जखमी झाले. मनीषा राऊत व त्यांचा चालक डोंगरे यांना नागपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तेथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.